नमस्कार, मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. रुक्मिणी मातेला भगवान विठ्ठलांचा राग आलेला आहे. ती देवावर रुसली आहे आणि या रुसण्याला कारण देखील तसंच आहे. कुठल्याही स्त्रीला आपला नवरा आपल्या हाताचं खायचं सोडून दुसऱ्या स्त्रीच्या घरी जेवतो, तिच्या हाताचं खातो, हे कुणाला पटणार आहे? भगवान विठ्ठलांसाठी रुक्मिणी माता गोडधोड जेवण बनवते, दूधपोडीचं पान वाढते, पण देवाला मात्र जनाबाईच्या घरचं शिळं जेवण रुचकर लागतं. कसं ते आपण ह्या ओवीत ऐकूया. साडीच्या भाताची मोठी आवड देवाला ग बाई, मोठी आवड देवाला, बारस सोडाया जातो जनीच्या गावाला ग बाई, जातो जनीच्या गावाला. विठ्ठल पाहुणा जनाबाईला तातडी, जनाबाईला तातडी गवाई, जनाबाईला तातडी. साडीचे तांदूळ उभ्या उभ्यान पाखडी गवाई, उभ्या उभ्यान पाखडी. साडीच्या भाताचा वास येतो दूरवरी गवाई, वास येतो दूरवरी. जनाबाईच्या घरात देव करीतो न्याहारी गबाई, देव करीतो न्याहारी. रुक्मिण जेवू घाली निर्षा दुधा मंदी केळ गबाई, निर्षा दुधा मंदी केळ. देवाला आवळे जनाईच ताक शिळ गवाई, जनाईच ताक शिळ. रुक्मिण जेवू घाली फराळाला दूध पेण्या गवाई, फराळाला दूध पेण्या. देवाला आवडती जनाईच्या ताक कण्या गबाई, जनाईच्या ताक कण्या. रुक्मिण जेवू घाली निर्षा दुधा मंदी काला गवाई, निर्षा दुधा मंदी काला. देवाला आवडतो जनीचा भाजी पाला गबाई, जनीचा भाजी पाला. रुक्मिण जेवू घाली निर्षा दुधा मंदी पेडा गबाई, निर्षा दुधा मंदी पेडा. देवाला आवडतो जनीचा शिळा वळा गबाई, जनीचा शिळा वळा.